नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या बागकाम या विषयांतर्गत मी तुम्हाला इचेवेरिया या झाडाविषयी मी तुम्हाला या प्लांटविषयी सांगणार आहे. तर हे जे इचेवेरिया आहे ते एक सक्युलंट आहे हे तुम्हाला दिसतं आहे आत्ता सध्या. तर हे जे सक्युलंट्स आहेत ते त्यांना फुल सनलाईट किंवा पूर्ण सूर्यप्रकाश लागतो. तसंच आपण जर घरामध्ये ठेवणार असू तर जिथे भरपूर सूर्यप्रकाश येतो किंवा इनडायरेक्ट सनलाईट आपण म्हणतो तर तसा तो येतो त्या ठिकाणीच या झाडांना ठेवावं. ही जे सक्युलंट्स आहेत त्यांना पाणी अतिशय कमी लागतं आणि ही दिसायलाही खूप अशी आकर्षक अशी असतात. आता जर तुम्ही याला पाहाल तर हे तुम्हाला ह्याचा कलर किंवा ह्याची जी शेड आहे ती थोडीशी ग्रेईश पिंकिश काहींची ब्राउनिश रेड अशी तुम्हाला दिसेल. तर या झाडांना मेंटेन करणं ही खूप सोपं असतं कारण यांना पाणी खूप कमी लागतं. कारण ह्यांचीच पानं जर तुम्ही बघाल तर अशी खूप जाड आहेत, म्हणजे त्यांचं जे पाणी आहे ते त्यांच्या एक्स्ट्रा पाणी असतं ते त्यांच्या पानांमध्ये साठवलं जातं. तर त्यामुळं जर पाणी कमी पडलं तर ह्यांचा वापर ते झाडं आपली गरज पूर्ण करण्याकरता करतात. त्याच्यामुळे ह्या झाडांना पाणी तुम्ही 3 दिवसानंतर द्यायचं आहे. ठीक आहे, फक्त या झाडांना जे माती लागते ती योग्य निचरा होणारी माती लागते. त्याच्यामुळे तुम्ही फक्त कोकोपीट आणि थोडीशी जी माती मिळते ती माती मिक्स करून कोकोपीट मिक्स करून मिक्सर वापरलं तर खूप चांगले मिक्सर झाडांसाठी हे होते. ठीक आहे, तर आपण ह्याचं पाहूया की या झाडाचं प्रोपॅगेशन कसं करायचं, रिप्रोडक्शन कसं करायचं. तर या झाडाला तर काही बिया तर नसतात, तर ह्याचं प्रोपॅगेशन हे लीफ थ्रू किंवा पानांच्या मधून होत असतं. आता तुम्ही बघताय इथे ही छोटी छोटी झाडं मी तयार केलेली आहेत आणि अगदी सोपं असं आहे. तर कशी करायची ही झाडं तयार, तर या झाडांची जी ही जी पानं दिसत आहेत तुम्हाला ही पानं फक्त तोडायची आणि फक्त अशी हे दिसत आहे तुम्हाला हे अशी फक्त मातीमध्ये जितकी मग एखाद्या छोट्याशा प्लास्टिक पॉटमध्ये ही अशी ठेवायची. थोड्या दिवसांनी काय होईल की ह्याला ना अशी मुळं फुटायला सुरुवात होईल. हे दिसतंय तुम्हाला अशी आणि त्याच्यापासून ही छोटी छोटी सुंदर अशी तुम्ही झाडं बघताय. ही झाडं तयार झालेली आहेत, मी लावली ही पानांपासून तयार झालेली आहेत झाडं. ही अशी छोटी छोटी सुंदर झाडं तयार होतील. आता ही कुंडी बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी क्लिअर बघू शकाल. ही अशी सुंदर झाडं तयार होतात आणि अगदी 3-4 दिवसात ह्याला मुळं फुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की करून बघा.